ड्रग्ज माफिया ललित पाटील हे तर एक प्यादे खरा मास्टर माइंड कोण महाराष्ट्र एक सुसंस्कृत आणि प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळीमा करीत आहे राज्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्जचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला एवढा मोठा ड्रग्सचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही ड्रग्जच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा आहे या प्रकरणावरील मास्टर कोण याचा शोध लागला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्याबद्दल मुंबई पोलिसांचं अभिनंदन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता त्यानंतर सोलापुरातील एमआयडीसी मध्येही ड्रग्ज साठा सापडला महाराष्ट्रात अशा प्रकारे ड्रग्जचे साठे सापडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे या ड्रग प्रकरणातील ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये सर्व सोयींचा उपभोग घेत होता हे समोर आलं ललित पाटील ला पळवून लावण्यात आल्याचं आम्ही आधीच सांगितलेलं होतं आज आमचे म्हणणे खरं ठरलं असून ललित पाटील स्वतः सांगत आहे की त्याला पळवून लावण्यात आलं होता या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे ड्रग्जच्या धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे ललित पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे हे उघड झालंच पाहिजे भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम देत नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरून तरुणांना ड्रग्जच्या विळक्यात ओढून त्यांना बरबाद करण्याचा पाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे भाजपा सरकारच्या काळात घोटाळेबाजी गुन्हेगार दरोडेखोर कुणी बलात्कारी तसेच ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांना दिन आलेले आहेत हे सरकार जनतेच्या मुळावर उठलंय महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या माफियांचा तसेच त्यांच्या मागचा शक्तीचा शोध लागला पाहिजे असंही पटोले यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी